डोंबिवली स्फोटात आतापर्यंत जीवितहानी नाही. अनुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची दुःखद घटना. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. डोंबिवली MIDC फेज 2 मधील कंपनीत झालेला स्फोट ही गंभीर बाब. या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करणार. आमदार रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. उद्योगपतीच्या फायद्यासाठी रोहित पवारांना MIDC हवी. कर्जत जामखेड MIDC वरून उमेश पाटील यांचा रोहित पवारांवर आरोप. वेदांच्या ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात. अपघातावेळी कारमध्ये होता ड्रायव्हर. पुण्याच्या नामांकित पबमधील पूल पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. पबमधील आणखी एक धक्कादायक वास्तव आता समोर. रायगडच्या इर्शावाडी धरणग्रस्तांची परवड सुरू. पत्र्याच्या कंटेनरमध्ये धरणग्रस्तांना उपेक्षेचे झटके. पुढील 4 दिवस पुणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहमदनगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब घेतलं श्री क्षेत्र महाबळेश्वराचं दर्शन. मोगरा आणि इरला नाल्याची आशिष शेलारांकडून पाहणी. खासगी डम्पिंग ग्राउंडचं ऑडिट झालं का? आशिष शेलार यांचा सवाल. केजरीवालांकडून आई वडिलांसह प्रतीक्षा करणारा व्हिडिओ ट्विट. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी फोन करत वेळ मागितल्याचा दावा. पुण्यात अनोख्या स्पर्धेची चर्चा. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार विजय होणार यासंबंधी होणार ऑनलाईन स्पर्धा. पुण्याचे माजी उपमहापौर यांच्याकडून स्पर्धेचं आयोजन. भिवंडीत वाढलेला मतटक्का विजयाची हॅड्रिक करून देईल. महायुतीच्या कपिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास. पालघरमध्ये निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप. भाजपने पैसे वाटल्याचा सुनील भुसारांचा आरोप. व्हायरल व्हिडिओ लोकशाही मराठी. व्हायरल व्हिडिओची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही. पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. काढणीला आलेल्या केळी बागांचं लाखो रुपयांचं नुकसान. मुंबईत नाले सफाई कागदावरच. गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये नाले तुंबलेले. BMCचा 75% नाले सफाईचा दावा. बीडचा लाचखोर पोलीस अधिकारी ACBला शरण. 1 कोटींची लाच घेणारा हरिभाऊ खाडे शरण. पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी मागितली होती लाच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.